नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा 2024 इयत्ता 4 आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला करूया सुरुवात. विभाग 2 गणित. गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत. प्रश्न 26 ते प्रश्न क्रमांक 75, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. मग येते पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या इंग्रजी अक्षराचा उपयोग रोमन संख्या चिन्हांसाठी होत नाही? आता एल, व्ही आणि एक्स हे रोमन अंकांसाठी वापरले जातात, पण के मात्र वापरला जात नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, के. आता व्ही म्हणजे 5 या अंकासाठी व्ही हे सिम्बॉल वापरतो, एक्स म्हणजे 10 आणि एल म्हणजे 50 या अंकासाठी आपण एल हे सिम्बॉल वापरतो. म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, के. पुढचा प्रश्न. 37,767 या संख्येतील 6 स्थान कोणते? आता बघा, 37,767. आता आपल्याला विचारले 6 स्थान, मग बघा एकक दशक. 6 कोणाच्या घरात आहे? तर 6 दशकाच्या घरात आहे. मग दशक कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 2 स्थानिक किंमत 2.00 आहे? तर इथे बघा, या 2 बघूया आपण. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. आपल्याला मिळते 1000 म्हणजेच सहस्त्र आणि दशहजार म्हणजेच दशसहस्त्र. मग बघा, या पहिल्या संख्येमध्ये 2 हा अंक 2.00 या घरामध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. 1 ते 100 कोणत्या प्रकारच्या संख्या सर्वात कमी आहेत? आता बघा, 1 ते 100 एकूण समसंख्या किती आहेत? 50 आहेत. संयुक्त संख्या किती आहेत? 74. आपल्याला माहिती आहे संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या संख्या असतात त्या आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या. मग त्यांची संख्या आहे 74. आता मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. विषम संख्या आपल्याला माहिती आहे, समसंख्या आणि विषम संख्या निम्म्या आहेत. समसंख्या 50, विषम संख्या पण 50. मग मूळ संख्या आहेत 25. मग सर्वात कमी संख्या कोणाची आहे? तर मूळ संख्येची. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. बघा, 4, 3, 6, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 किती संख्या तयार होतात? ह्याच्यासाठी एक मी ट्रिक वापरणार आहे, पण ती ट्रिक सांगायच्या आधी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या. बघा, या एकूण संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4 एकूण संख्या किती आहेत? 4 आहेत. मग आता या संख्येत उतरत्या क्रमाने मांडायचे. बघा, 4, 3, 2, 1 म्हणजे एकूण संख्या 4 आहेत. मग 4, 3, 2, 1 असं इथपर्यंत लिहायचं आणि त्यांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा. बघा, एकदम सोपी पद्धत आहे. 4, 3, 12 12 × 2 = 24 24 × 1 = 24 मग एकूण संख्या किती, एकूण उत्तर किती आलं आपलं? 24. म्हणजे 4, 3, 6, 7 हे अंक जर आपण प्रत्येकी एकदाच वापरले तर 4 किती संख्या तयार होतील? तर 24. मग बघा बरं, 24 पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी पुढील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? आता इथे बघा, इथे 50,298 आपल्याला मिळते. चढता उतरता क्रम लावताना आपण सगळ्यात महत्त्वाचं काय करतो? सगळ्या संख्या 5 संख्या आहेत. या बघा, सगळ्या संख्या या 5 संख्या आहेत. मग आता उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे काय? सगळ्यात मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे. मग याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 60,085. मग बघा, 60,085 ही एक नंबरला येणार. त्याच्यानंतर 51,126 आणि त्याच्यानंतर 50,298 आणि त्याच्यानंतर 49,712. बघा, हे या पूर्ण संख्या आपण क्रमाने लावल्या. आता आपल्याला विचारले दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या. मग बघा, 1, 2 नंबरला कोणती संख्या आहे? 51,126. मग 51,126 कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. प ही संख्या विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी समसंख्या कोणती? प ही
विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी समसंख्या कोणती आहे? आता बघा इथे 2 × प आहे. आता प ही विषम संख्या म्हटल्यावर कोणतीही विषम संख्या इथे घेऊया आपण. बघा इथे मी 2 × आहे त्याचा प, आता इथे मी घेते 3, कारण 3 ही विषम संख्या. मग 2 × 3 किती आलं उत्तर आपलं 6. आपल्याला समसंख्या पाहिजे, म्हणजे पुढीलपैकी समसंख्या कोणती. मग बघा इथे याच्यानुसार आपण गेलो तर ही समसंख्याच मिळते, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे. पर्याय क्रमांक आहे कसं ते मी इथे सांगते. बघा बघा इथे प अधिक 8. आता बघा प म्हणजे कोणती विषम संख्या घेऊया. आता आपल्याला माहिती आहे 1 ही सुद्धा विषम संख्या. मग 1 + 8 बरोबर किती 9. बघा 9 ही विषम संख्या आहेत, आपल्याला समसंख्या पाहिजे, त्याच्यामुळे हे येणार नाही. आता इथे बघा p - 6. आता प इथे मी 9 घेते, 9 ही पण विषम संख्या आहे, 9 × 6 गेले, बाकी किती आली 3. 3 पण विषम संख्या, आपल्याला समसंख्या पाहिजे, त्याच्यामुळे हा सुद्धा येणार नाही. आता इथे बघा 2 + 3. मग आता बघ 2 p म्हणजे आता इथे दुसरी विषम संख्या घेऊया. आता इथे मी घेते 11, कारण 11 सुद्धा विषम संख्याच आहे. 3 मग 11 × 22 3 मग 22 + 3 बरोबर किती 22 + 3 बरोबर किती 25. मग 25 ही सुद्धा कशी आहे, विषम संख्याच आहे, म्हणून मग हे सुद्धा येणार नाही. मग कोणतं येणार आहे, आपल्याला समसंख्या पाहिजे. मग समसंख्या 2 × प म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, असत्य विधान कोणते. मूळ संख्या विषम असतात हे असत्य विधान आहे, कारण आपल्याला माहिती आहे मूळ संख्या, बाकी सगळ्या मूळ संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या असतात, पण 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे, पण 2 ही समसंख्या आहे, म्हणून हे विधान असत्य आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर हेच येणार आहे. मूळ संख्येचे विभाजक 2 असतात हे बरोबर आहे. 100 पर्यंत 25 मूळ संख्येत हे सुद्धा विधान बरोबर आहे. मूळ संख्येच्या एककस्थानी 4 हा अंक नसतो हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपलं असत्य विधान विचारलं होतं, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, म ही 2 अंकी मूळ संख्या असल्यास तिची जोडमूळ संख्या पुढीलपैकी कोणती. आता बघा सेम जो मी हा प्रश्न सोडवला सेम तसंच आपल्याला इथे करायचं. आता म ही 2 अंकी मूळ संख्या असल्यास, आता इथे किमती ठेवल्या तरी चालतील, पण आपल्याला माहिती आहे की जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2 फरक असतो, म्हणजे त्यांची वजाबाकी केली तर फरक 2 येतो, त्याला आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणतो. मग बघा इथे m - 2 फरक 2 आहे ना, इथे कोणतीही मूळ संख्या असू दे, त्याच्यातून 2 केले की उरणारी संख्या कोणती आहे, तर जोडमूळ संख्या आहे. मग आता बघा इथे जर एक एक्झाम्पल एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर कोणती संख्या घेऊया आपण. बघा 3 पण मूळ संख्या आणि 5 पण मूळ संख्या, मग इथे म म्हणजे मी इथे 5 घेते. मग या 5 मधून मी जर 2 केले तर बाकी किती येते, 3 येते. मग 3 ही सुद्धा कशी आहे, मूळ संख्याच आहेत, म्हणजे या बघा मूळ संख्या. मग 3 आणि 5 या जोडमूळ संख्येत, मग त्याच्यातील फरक किती आहे, 2 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या असणारी संख्या कोणती. आपल्याला संयुक्त संख्या म्हणजे माहिती आहे, संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे 2 जास्त विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय, सलग संख्यांची बेरीज, त्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. जसं की आपण रांगोळी करताना कसे असे ठिपके वाढवत जातो, 1, 2 बघा 1 + 2 = 3 3 + 3 = 6 असं या पद्धतीने या त्रिकोणी संख्या. चौरस संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे 1, 2, 3, 4 आडव्या आणि उभ्या, जे वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या. मग बघा 36 ही संयुक्त संख्या पण आहे, त्रिकोणी संख्या पण आहे आणि चौरस संख्या पण आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36. पुढचा प्रश्न बघूया, 5.5 लाख व 1.5 लाख किती होतात. बघा 5.5 लाख, 5.5 लाख म्हणजेच किती, 4,75,000 4,75,000. आता बघा 1.5 लाख व 1.5 लाख, व म्हणजेच काय बेरीज, मग 1.5 लाख म्हणजे किती, 1,50,000 यांची बेरीज करूया. 0 + 0 = 0 0 + 0 = 0 0 + 0 = 0 5 + 0 = 5 7 + 5 = 12 1 4 5 6 मग आपलं उत्तर किती आलं आहे, 6,25,000. मग 6,25,000 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा 6 अंकी लहानात लहान संख्या कितीने मोठी आहे. आता 6 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे किती, बघा 1, 2, 3, 4, 5, 6 बघा ही संख्या, आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 4 वेळा द्यायची आपल्याला माहिती आहे. बघा कोणतीही लहान संख्या विचारली असेल तर आपण 1 पुढे लिहायचं आणि त्याच्यावर तेवढे 0 द्यायचे, म्हणजे किती, आता ही 6 अंकी झाले. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच
1,00,000 आणि हे 9,999 यांची काय करायची वजाबाकी आहे. आपल्याला माहिती आहे शून्यातून 9 जात नाहीत, मग शून्य खोडायचा वर घ्यायचा, इकडचा एक. आता माहिती आपल्याला हे सगळे आपण शून्य खोडतो, या एकातला एक इथे जातो, इकडे जातो, मग इथे याला 1, इथे 9, 9, 9 आणि इथे 9, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता आपल्याला वजाबाकी येतच आहे हच्च्याची. 10 तून 9 गेले इथे राहिला 1, 9 तून 9 गेले 0, 9 तून 9 गेले 0, 9 तून 9 गेले 0 आणि हे 89 आहेत तसे 9. मग आपलं उत्तर किती आलं आहे? 90,001. मग बघा इथे 90,001, 9,000,001 ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढचा प्रश्न बघा, 69 × 32 + 68 × 69 बरोबर किती? आता जर आपण इथे नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, बघा हा गुणाकार करून मोठी संख्या या पद्धतीनं काढण्यापेक्षा आणि परत बेरीज करण्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगते, लगेच कॅल्क्युलेशन होईल. याच्यामध्ये इथे पण 69 आहे आणि इथे पण 69 आहे, मग आपण ती संख्या 69 संख्या कॉमन काढली. आता राहिलंय काय? 32 अधिक आहे, इथे अधिक आहे आणि इथे 68 यांची बेरीज करायची. आता बघा, कारण 69 × होते, इथे पण 69 × आहे, म्हणून 69 मी कॉमन काढला. मग राहिलं काय? आता इथे 32 राहिले मध्ये आणि याच्यामध्ये पण ही एकच संख्या राहिले, मग 32 + 68 असं केलं. मग आता ही लिहून घेतली 69 + आता बघा आपल्याला माहिती आहे 8 × 2 = 10, हचाला आला 1, 6 × 3 = 9, 9 × 1 = 10 किती आलं हे? 100. आपल्याला माहिती आहे कंस आहे म्हणजेच काय? 69 × 100. मग आपल्याला माहिती आहे 69 × 1 = 69 आणि हे 00 आहे तसे इथे द्यायचे. मग बघा 6,900, मग 6,900 कुठे आहे? तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 42 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 6 ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल? आता 42 मीटर लांबीची दोरी आहे, 42 मीटर लांबीची दोरी आहे आणि आपल्याला 42 मीटर. आता आपण काय करायचं आहे? आपल्याला तुकडे काढायचे आहेत, म्हणजे तो सेंटीमीटरमध्ये येईल. मग इथे काय करायचं आहे? 42 बरं असू दे, 42 मीटर आहे तसं ठेवलं, 6 ठिकाणी कापायचे. आपल्याला माहिती आहे 6 ठिकाणी कापल्यावर शेवटचा तुकडा होतो उरतो तो 7, म्हणजे एकूण तुकडे किती झाले? 7, मग 7 × 2 = 4 बाकी आली 0, मग उत्तर किती आले? 6 मीटर, म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे? तर 6 मीटर, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, बघा इथे पदावली दिली आपल्याला, 100 × 50 / 5 = 10. आता आपल्याला ते पदावलीचा नियमच माहिती की आपल्याला भागाकार आणि गुणाकार पहिल्यांदा करायचा असतो, म्हणून मी याला अधोरेखित केते. इथे लिहिते मी 100 × 50 / 5, आपल्याला माहिती 5 × 10 = 50, इथे 10 + 10 = 10. बेरीज आणि वजाबाकी आहे त्या क्रमाने करतो, 100 × 10 = 90 आले, 10 + 10 मग आपल्याला माहिती आहे 90 + 10 बरोबर हे किती आले? 100. मग आपलं उत्तर किती आहे? 100, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, बघा आता या प्रश्नामध्ये 624 आणि इथे आपल्याला एक संख्या ठेवायची, या 4 अंकी संख्येस 3 आणि 2 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल? आता आपल्याला 2 ची कसोटी वापरायची. आपल्याला माहिती आहे 2 ची कसोटी काय सांगते? 2 ने कोणाला भाग जातो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही एक अंक जरी इथे असेल तर त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. मग बघा इथे 4 आहे, इथे 3 आहे, 6 आणि 8 आहेत. आता बघा हे 3 तर येणार नाहीत 2 च्या कसोटीमध्ये, त्याच्यामुळे 3 च्या पण येणार नाहीत, बरोबर आहेत. मग आता राहिले 4, 6 आणि 8. आता इथे ही झाली 2, कारण हे 3ही ऑप्शन 2 च्या कसोटीमध्ये. इथे कोणताही 4 जरी ठेवले तरी 2 ने भाग जाणार आहे, 6 जरी ठेवला तरी 2 ने भाग जाणार आहे आणि 8 जरी ठेवले तरी 2 ने भाग जाणार आहे, पण 3 ची कसोटी पण आपल्याला सांगितले. मग 3 ची कसोटी आपल्याला काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. मग बघा 6 आणि 2 = 8, 8 आणि 4 = 12, ह्यांची बेरीज किती होते? 12. मग इथे आपण बघा 12, इथे आपण जर इथे 4 ठेवले तर 12 आणि 4 किती होतात? 12 आणि 4 होतात 16. मग या 16 यांची बेरीज किती आली? इथे जर आपण हे 4 ठेवले तर बेरीज किती येते? 16. मग 3 ला या संख्येतील ज्या अंकांची बेरीज येते 16, त्याला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे, पण 16 ला 3 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे 4 येणार नाही. आता 3 चा तर प्रश्नच नाही, कारण 2 नेच भाग जात नाही, तर 3 चे काही उपयोगच नाही. आता 6 ठेवून बघले, आपण जर इथे 6 ठेवलं तर बघा ह्यांची बेरीज झाली होती 12, 12 आणि 6 किती होतात? मग बघा इथे जर आपण 6 हा अंक ठेवला, इथे जर आपण 6 हा अंक ठेवला तर यांची बेरीज किती होते? बघा 12 आणि 8 किती होतात? 18. यांची बेरीज किती होते? 18 होते. मग 18 ला मात्र 3 ने भाग जातो, 3 × 18, मग या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे, म्हणून मी इथे बघा 2 6 जर आपण ठेवले तर 2 ने पण भाग जातोय, 3
इथे जर सहा ठेवले तर या पूर्ण संख्येला तीनने पण भाग जातो, इथे फक्त तीनची कसोटी वापरायची आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. आता जर इथे आपण आठ ठेवले तर यांची बेरीज किती येते, वीस येते. वीसला मात्र तीनने भाग जात नाही आहे, म्हणून इथे आठ हा आठ हे उत्तर येणार नाही, म्हणून मी येणार आहे सहा. पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे सहा छेद वीस बरोबर इथे ब्रॅकेट आहे आणि इथे आहे तीस, तर चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल. आता इथे भाग जात असेल तर भाग घालवून घ्यायचा आहे. बघा बेत्रिक सहा बेंदा आहे तीस, मग तीन छेद दहा आलं. इथे मी जरा बाजूला लिहिते तीन छेद दहा बरोबर इथे ब्रॅकेट आहे आणि इथे आपल्याला तीस पाहिजे. आता बघा इथे दहा आहे आणि इथे तीस आहे, आपल्याला माहिती आहे ते बरोबरच आहेत ना, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू इक्वल आहे. मग दहाला कितीने गुणल्यावर तीन ये तीस येईल, तर दहाला तीनने गुणल्यावर तीस येतं. मग खाली जर तीनने गुणले तर वरसुद्धा अंशालासुद्धा तीननेच गुणायचं. मग बघा तीन त्रिक नऊ आणि दहा त्रिक तीस, मग बघा इथे तीस ऑलरेडी आहेत, मग तीन त्रिक नऊ, मग इथे कोणता अंक येणार आहे चौकोनामध्ये, तर नऊ. पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न बघूया. एक छेद इथे टिंबटिंब चौकोन आहे अधिक तीन छेद ब्रॅकेट बरोबर एक. आता आपल्याला माहिती इथे एक कधी येतो, ज्यावेळेस वरची संख्या आणि खालची संख्या सेम असतो त्यावेळेस इथे एक येतो. मग बघा आपल्याला माहिती इथे सेम संख्या आहे, मग ती एक अधिक तीन बरोबर किती येतात चार. मग आपल्याला माहिती आहे जर वर चार आहे आणि खाली पण चार, मग बघा चार एके चार, चार एके चार, एक छेद एक बरोबर एक, म्हणजे इथे खाली सुद्धा चारच आल्या पाहिजे. मग इथे पण चार आणि इथे पण चार, आपल्याला माहिती आहे छेद समान असेल तर छेद आपण एकदाच लिहितो, म्हणून मी इथे पण चार इथे पण चार, म्हणून मग चौकोनाच्या जागी कोणता अंक येणार आहे, तर पर्याय क्रमांक दोन मधली चार हा अंक. पुढचा प्रश्न बघूया. भिन्न किमतीचा अपूर्णांक कोणता. आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय, भाग जातोय तर भाग घालवून घ्यायचा आहे. आता बघा ह्या भिन्न किमतीचं अपूर्णांक ओळखायचं आहे. मग इथे बघा इथे जर आपण भाग घालवले इथे तीस आणि हे त्रेसष्ट. बघा इथे तीनदा आहे तीस, तीन दुने सहा आणि तीन एके तीन, मग इथे उत्तर किती आलं आहे दहा छेद एकवीस. किती आलं उत्तर इथे दहा छेद एकवीस. आता इथे बघा एकवीस आहे आणि इथे एकोणपन्नास आहे, इथे चोवीस आहे आणि इथे छप्पन्न आणि इथे नऊ आणि इथे एकवीस आहे. आता इथे बघा सात त्रिक एकवीस, साती साती एकोणपन्नास, मग तीन छेद सात आलं. आता इथे बघा इथे आपण कशाने भाग घालवायचा आहे, तर आठ त्रिक चोवीस, आठी साती छप्पन्न, तीन छेद सातच उत्तर आले. आता इथे बघा तीन त्रिक नऊ, तीना सत्ता एकवीस, तीन छेद सात. मग बघा इथे पण तीन छेद सात, इथे पण तीन छेद सात आणि इथे पण तीन छेद सात. मग भिन्न अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा आहे, तर पर्याय क्रमांक एक तीन तीस छेद त्रेसष्ट हा वेगळा आहे अपूर्णांक. पुढचा प्रश्न बघा. आठ पूर्णांक दोन अंश छेद सातचे अंशाधिक रूप पर्यायातून निवडा. आता आपल्याला माहिती आहे अशा वेळी आपण काय करतो, या दोघांचा गुणाकार करतो. मग इथे बघा सात गुणिले आठ अधिक हे दोन छेद सात, मग आपल्याला माहिती आहे साती अटी छप्पन्न, सत्तावन्न अठ्ठावन्न. इथे उत्तर किती आलं अठ्ठावन्न छेद आहे तसं सात, मग अठ्ठावन्न छेद सात पर्याय क्रमांक चारमध्ये. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 45 क्रमांकापर्यंत प्रश्न सोडवून घेतलेत. यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.